महाराष्ट्र के आरोग्य मंत्री राजेश टोपे सोमवार को नागपुर दौरे पर थे। इस दौरान उन्होंने पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख के निवास जाकर भेंट दी, साथ ही वैद्यकीय विभाग के अधिकारियों से चर्चा भी की। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या जनरल सूचना निश्चित प्रकारे सर्व मंत्र्यांना आहेत की प्रत्येक भागात जायला पाहिजे, बोललं पाहिजे, तिथले प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि पक्ष संघटनेला सुद्धा वेळ देऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकून घेऊन विकासात्मक आपापल्या विभागाचे जे प्रश्न आहेत ते पण जाणून घेऊन त्याला सोडवणूक करण्याच्या संदर्भाने काम केलं पाहिजे। आता माझे सलील देशमुख ही सगळेजण मंडळी आमचे शहराचे अध्यक्ष आलेत, जिल्ह्याचे अध्यक्ष आलेत, सगळेजण आलेले आहेत, त्यांच्याशी जनरल चर्चा करून माझ्या विभागाशी पण जे काही संबंधित विषय आहेत, काही काही अनेक ग्रामीण रुग्णालयामधले काही विषय आहेत, काही प्राथमिक आरोग्य केंद्र काम कंप्लीट झाले पण अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत, तर त्या संदर्भातले विषय आहेत। आमचा इथला जिल्हा जे रुग्णालय आहे त्याची इमारत आता जवळजवळ पूर्णत्वाला आलेली आहे, त्यामुळे ती आम्ही ट्रान्सफर करून लगेचच इथे जिल्हा रुग्णालय जे नागपूर विदर्भाचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी लवकर कसं कार्यान्वित होईल या संदर्भात सुद्धा मी माझ्या विभागाची बैठक घेऊन त्या ठिकाणी करतो आहे। आणि आता मी आमच्या डागा हॉस्पिटल जे वुमेन हॉस्पिटल आहे आणि त्याचबरोबर मेंटल हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी मी जातो आहे, तिथलेही काही प्रश्न असतील तर तेही सगळे समजून घेऊन त्या ठिकाणी सोडवणूक करतो आहे। अशा स्वरूपाने एक पक्ष आणि हे आणि मग सकाळ पेपरच्या माध्यमातून सुद्धा एक इथल्या ज्या विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या किंवा पूर्व नागपूरच्या ज्या काही साधारण चांगलं काम केलेले जे सेवावृत्तीनं काम केलेले डॉक्टर्स आहेत त्यांचाही एक सत्कार आहे।